असं असताना बच्चू भाऊ कडू यांना काय झालं कळायला काही मार्ग नाही, पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे. आपल्याला देशाला विकासाच्या दिशेने न्यायचं आहे. या देशातला शेतकरी, शेतमजूर, गरीब, आदिवासी, दलित, रानावर वस्ती वाड्या तांड्यावर राहणारा आमचा गरीब माणूस, हातावर अनावून पाणावर खाणारा आमचा गोरगरीब माणूस, काय पाहिजे त्याला? कष्टानं कमवलेली भाकर इज्जतीनं खाण्याचा अधिकार पाहिजे. आणि कष्टानं कमवलेली भाकर इज्जतीनं खाण्याचा अधिकार या देशातील प्रत्येक जातीच्या धर्माच्या माणसाला मिळावा यासाठी महायुती ला आपल्या आशीर्वादाची गरज आहे. मेळघाटच्या रानावना डोंगरदऱ्यात फिरणारे आमचे नवनीत राणा, रवी राणा, त्यांचे सर्व सहकारी, कुपोषणग्रस्त असलेल्या मेळघाटमध्ये आदिवासी लेकरं उपाशी मरतात, कुपोषणानं मरतात, त्यांच्या पोटाला भाकर देण्याचं काम नवनीत राणाताईंनी केलं. गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी 24 तास धावून जाणाऱ्या नवनीत राणासारख्या एक भगिनी आपल्या आहेत. शेतकऱ्यांचं असेल, शेतमजुरांचं असेल, दलितांचं असेल, आदिवास्यांचं असेल, गोरगरीब जनतेचं असेल, न्यायासाठी संघर्ष करणारी ही महिला आज आपल्या पुढे उभे आहे. आणि म्हणून आजच्या ह्या प्रसंगी आपल्या सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे, देश विकासाच्या दिशेने वाटचाल करतो आहे, धावतो आहे, या शर्यतीमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न जे कोणी करतील त्याला या देशातील जनता, आमचे मतदार कधी माफ करणार नाहीत. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. जेव्हा देशाच्या विकासासाठी, देशाच्या प्रगतीसाठी या देशाच्या गोरगरीब जनतेच्या ताटामध्ये सन्मानाची भाकर मिळावी यासाठी संघर्ष करणारी आमची महायुती आपल्या पुढे आलेली आहे. या महायुतीला आपल्या सर्वांची साथ आणि आशीर्वाद पाहिजे. तुम्हाला कदाचित पीपल्स रिपब्लिकन पक्ष, फुले शाहू आंबेडकरी विचारांचा पक्ष आहे, आणि या ठिकाणी अनेकांनी मला प्रश्न विचारलेत की कवाडे सर, बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलवण्याचं कारस्थान आपल्या देशामध्ये सुरू आहे. मी म्हणालो, काल परवा गडकरी साहेबांच्या सभेतही म्हणालो, आमचे देवेंद्रजी वारंवार सांगतात की बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलवणारा कोणी माईचा लाल देशात पैदा झाला नाही. जो कोणी या देशातील 140 कोटी लोकांचं स्वप्न असलेला, श्वास असलेला, देशाच्या लोकशाहीचं प्राण असलेली राज्यघटना बदलवण्याचा प्रयत्न करेल, या देशातील 140 कोटी लोक त्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. या देशाचा सत्यानाश करायचा नसेल, या देशाचा जातीयवाद मुठभाती द्यायची असेल, या देशातला संप्रदायवाद संपवायचा असेल, या देशामध्ये समतेचं, ममतेचं, बंधुत्वाचं, न्यायाचं आणि माणुसकीचं राज्य निर्माण करायचं असेल, तर खऱ्या अर्थानं नवनीत राणासारख्या आपल्या उमेदवाराला लोकसभेत पाठवणं अत्यंत आवश्यक आहे. लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी देवेंद्रजी, भारतीय संविधानाचं रक्षण करण्यासाठी, या देशाच्या गरिबांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी, या देशाच्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी नवनीत राणाताईंचे हात बळकट करून लोकसभेत पाठवायचं आहे. आणि या देशाला जगाची महाशक्ती बनवण्याचं आमच्या थोर पुरुषाचं स्वप्न होतं, ते स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे. थोर पुरुषाचं स्वप्न साकार करण्यासाठी तुमच्या एकजुटीची ताकद, एकजुटीची शक्ती, एकजुटीचा आशीर्वाद नवनीत राणाताईंना द्या आणि प्रचंड मताधिक्याने विजय करून लोकसभेत पाठवा अशी सर्वांना आग्रहाची विनंती करून याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि बडनेराचे लोकप्रिय आमदार
रविजी राणा यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. आज सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मी वंदन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. श्री राम भगवंतांना वंदन करतो, नमन करतो. पवनपुत्र हनुमान बजरंग बलीला सुद्धा त्यांच्या चरणी मी नमन करतो. या ठिकाणी सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान, आपल्या सगळ्यांचे लाडके, प्रत्येक गोरगरिबांच्या हृदयामध्ये वास करणारे, त्यांच्या चरणी सुद्धा मी नमन करतो, त्यांना वंदन करतो. या ठिकाणी उपस्थित आमचे महाराष्ट्राचे नेते, लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, ज्यांना आज जनतेने या ठिकाणी त्यांचा फोटो वरते करून जे त्यांचं स्वागत केलं, हे साहेब स्वागत नाही आहे, यांच्या हृदयामध्ये तुम्ही आहे. आणि या ठिकाणी मी तमाम अमरावती जनतेच्या वतीनं त्यांना मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की या ठिकाणी मोदीजींनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी नवनीत राणाला संधी दिली, त्याबद्दल अमरावतीकरांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राचे लाडके, वन वन पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणारे, या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भाजपचा प्रचार करणारे, मोदीजींच्या योजना पोहोचवणारे लाडके प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं सुद्धा मी स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित आदरणीय बोंडे साहेब आहे, आदरणीय आमचे कवळे साहेब आहे, सचिन भाऊ आहे, आमचे तळस साहेब आहे, आदरणीय आमचे शहर अध्यक्ष प्रवीणभाऊ पोटे या ठिकाणी उपस्थित आहे, जगदीशभाऊ गुप्ता आहे, आमचे प्रतापदादा अडसळ आहे, अनेक या ठिकाणी आमचे देशमुख साहेब आहे माजी आमदार या ठिकाणी अनेक या ठिकाणी उपस्थित. सगळ्यांचं नाव मी घेणार नाही, पण सगळ्यांच्या चरणी मी नमन करतो, सगळ्यांचा आशीर्वाद घेतो. या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही, पण भाऊ ज्यांचा विषय आज इथे कवाळे साहेबांनी काढला, ज्यांनी मला भाऊंनी सांगितलं जेव्हा एखादं लग्न असते तर नवरीच्या परिवाराने शांत राहिलं पाहिजे, पूर सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे, सन्मान केला पाहिजे आणि सगळ्यांसोबत नम्र राहिलो पाहिजे. पण या ठिकाणी लक्षात ठेवा, रवी राणा कधी कधी 24 घंटे झुकला राहते. गोरगरिबांसमोर, आमच्या बहिणींसमोर, आमच्या युवकांसमोर आणि बुजुर्गांसोबत आणि मेलघाटच्या आदिवासी कुटुंबांसोबत सुद्धा रवी राणा झुकला राहते, झुकत राहील. पण या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगतो की यावेळेस खासदार नवनीत राणा या जिल्ह्यामध्ये पुन्हा फॉर्म भरणार आहे. आणि हा फॉर्म नाही भाऊ, हे विजय रॅली आहे. या विजय रॅलीचं स्वागत कोणा कापऱ्यामध्ये, हे फक्त ट्रेलर आहे, 10% लोकच फक्त आलेले आहे, कारण फॉर्म भरायचा होता म्हटलं 10% लोकांनाच विनंती केली या. पण जेव्हा या ठिकाणी अनेक सभा होईल, अमरावतीमध्ये पाय ठेवायला जागा राहणार नाही. हे गोरगरीब सर्वसामान्य सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी कमळाला डोक्यावर घेऊन खऱ्या अर्थानं त्याचा विजय करेल आणि मोदीजींचे हात मजबूत करेल. मजबूत कराल ना? तिकडे दूर पक्कन? अब की बार. आणि ज्यांनी 2 दिवसाआधी फॉर्म भरला त्यांना सांगणार की या ठिकाणी ही जनता जी आहे, देख लो आंखों से और कमल खिलेगा लाखों से, कमल खिलेगा लाखों से. आणि या ठिकाणी सगळे म्हणतात रवी राणा भाजप सोबत काऊन आहे. अरे मला सांगा, या देशामध्ये जर आपण जन्मलो,
ज्या देशाच्या पंतप्रधानांनी या देशाला कुटुंब समजलाय, ज्या देशाच्या पंतप्रधानांनी अहोरात्र जीवन या देशासाठी दिलेलं आहे, जर त्या देशाच्या पंतप्रधानांसाठी जर मी सोबत नाही राहिलो तर या देशामध्ये राहून माझा उपयोग नाही आहे. अरे रवी राणाच्या रक्तामध्ये गोर गरिबांची सेवा करणं, गोर गरिबांच्या न्यायासाठी लढणं, गोर गरिबांच्या हक्कासाठी कुठल्याही स्तरावर जाऊन त्यांना न्याय देणं या रवींद्रनाथच्या रक्तामध्ये आहे. एक आमचा मित्र म्हणे, कवाळे साहेब बोलले, आमचा मित्र आहे, खूप चांगला मित्र आहे. तो मैत्री पूर्ण सरकार असल्यानंतर सरकारचा पूर्ण उपयोग घेते, देवेंद्र भाऊंचा पूर्ण उपयोग घेते, एकनाथजी शिंदेंचा पूर्ण उपयोग घेते. आणि तो मित्र म्हणतंय, रवी राणाचा बाप काढते, नवनीत राणाचा बाप काढते. अरे मोदी सरकारवर बोलते, मी त्या मित्राला सांगतो, रवी राणाचा बाप हमाल होता, हमाली काम करत होता, माझ्या बापाचं नाव आहे हमाल. अरे नवनीत राणाचा बाप तो माजी सैनिक होता, त्या बॉर्डरवर लढला, अनेकांची सुरक्षा केली, सेवा केली, तो नवनीत राणाचा बाप. अरे आज ज्या घरामध्ये मी जन्मलो, मी भाऊला सांगितलं, जेव्हा मी तुमच्या चांगल्या कामामध्ये साथ देऊ शकलो नाही तर मी राजकारणामध्ये राहणार नाही. राजकारण हा माझा धंदा नाही आहे. राजकारण करून मी पोट भरत नाही, राजकारणामध्ये मी माझ्या संपत्त्या वाढवत नाही, मी राजकारणामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी आलेला आहे. आणि मी आज इथे नवनीत राणा भाजपमध्ये गेल्या त्या याच्यासाठी गेल्या की देशामध्ये पंतप्रधान जे काम करत आहे त्या कामाचा जर त्या फुलाची एक पंखडी जर बनू शकलो नाही, त्यांच्या एवढ्या योगदानासाठी एखादं नखून एवढं जर आपण त्यांचा साथ दिला नाही तर म्हणे आपलं राजकारण काही करून उपयोग नाही. हे नवनीत राणाचे शब्द होते. अरे रवी राणाला म्हणतात की मोठी संपत्ती आहे, भाऊला विनंती करतो जेवढ्या चौकशा करायच्या आहे उद्धव ठाकरेंनी 33 महिन्यामध्ये करून टाकलं. 33 महिन्याच्या सरकारमध्ये हेच आमचे भाऊ, आमचे मित्र तिथे मंत्री होते, कामगार मंत्री होते, महिला बाल कल्याण मंत्री होते, आपलं इरिगेशनचे मंत्री होते. एवढा मंत्रीपद भोगताना मी 2.5 वर्षापासून चिल्लात होतो की आमचा शेतकरी परेशान आहे, आमचा शेतकऱ्याच्या बांधावर उद्धव ठाकरे म्हणे येतो, अजून 2.5 वर्षात पत्ता नाही आहे. त्या सरकारमध्ये आमच्या जिल्ह्यातले 2-2 मंत्री होते. एक माझी बहीण तिवसा मतदारसंघातली आणि अचलपूरचा माझा भाऊ, हे दोन्ही मस्त 33 महिने मंत्रीपद भोगलं. मी त्यांना प्रश्न करतो, कोणत्या कामगाराचा तुम्ही उद्धार केला, कोणत्या अचलपूर मतदारसंघामध्ये एक प्रकल्प सांगा तो पूर्ण झाला. आणि मी छाती टोकून सांगतो, या महाराष्ट्रातला विदर्भातला दुसरा प्रकल्प आहे पीडी प्रकल्प, त्या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना जेव्हा काँग्रेस सरकार होती तेव्हा 1 लाखानं जमीन घेतल्या होत्या, जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले ते 12.5 लाख रुपयांनी पैसे दिले आणि तो प्रकल्प पूर्ण झाला. अरे शेतकऱ्यासाठी 5 ते 6 वेळा जन्म चालू गेलो, हे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे, त्या ठिकाणी शेतकऱ्याची परिस्थिती खराब होती, मोजरीला मी आंदोलन केलं, दिवाळीच्या 3 दिवसाआधी मला जेलमध्ये टाकलं. यातले अनेक शेतकरी माझ्या सोबत होते, तेव्हा आमचा भाऊ मंत्री होता, आमची बहीण मंत्री होती, तेव्हा त्यांना हे कळलं नाही की रवी राणा शेतकऱ्यासाठी जेलमध्ये गेलेला आहे, त्याला बाहेर काढलं पाहिजे. फोन करून सांगितलं की रवी राणाला सतरंजी देऊ नका, पाणी देऊ नका. आणि त्या ठिकाणी आम्ही दिवाळीच्या 1 दिवसाआधी अन्न त्याग आंदोलन केलं. जाऊन पाहून घ्या त्या जेलच्या डायरीमध्ये, दिवाळीच्या 2 दिवसाआधी आणि 1 दिवसापर्यंत आम्ही जेवण केलं नाही, अन्न त्याग केलं. शेतकऱ्याची दिवाळी काळी होता तर रवी राणा सुद्धा आंध्रामध्ये राहायला तयार आहे. आणि त्या ठिकाणी ते बोलले नाही, त्या ठिकाणी त्यांनी एक शब्द काढला नाही. अरे या ठिकाणी मेलघाटमध्ये आम्ही होळी करायला जातो, आता होळीच्या दिवशी 3 कुटुंब त्या ठिकाणी रस्त्यावर ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले. या ठिकाणी तुम्ही पाहिलं, या ठिकाणी त्या ठिकाणी दादरामध्ये
जे कुटुंबाचा मृत्यू झाला त्यांच्या त्या ठिकाणी पूर्ण परिवार खतम झाला, फक्त त्या ठिकाणी दोन मुली होत्या लहान लहान, त्यांचा करणारं कोणी नव्हतं। तिथली मय्यतमध्ये सुद्धा मी केली, तिथली त्या लोक त्याचा जो काही त्यांचा त्या महिलेचा पूर्ण जो 10 दिवसाचा खर्च आहे तो केला, आणि त्या दोन्ही मुलींना आम्ही दत्तक घेतलं की त्या मुलीचं कुटुंबाचं पूर्ण पालनपोषण करू। या ठिकाणी त्याचप्रमाणे मेलघाटमध्ये त्याच दिवशी 2 लहान मुलं आणि त्यांचं कुटुंब रस्त्यामध्ये खतम झालं। त्या कुटुंबामध्ये भाऊ फक्त 85 वर्षाचे आई वडील होते, ते कुटुंब झोपडीमध्ये राहत होतं, त्यांना कोणी मागे पडलं नव्हतं। त्या कुटुंबाचं घर नवनीत राणाने स्वतःच्या पगारातून बांधून देण्याचं काम सुरू केलं आणि त्या कुटुंबाची पालन पोषणची जबाबदारी घेतली। या ठिकाणी मेलघाटमध्ये परतवाच्या पायथ्याशी मागे माजी सैनिक बॉर्डर मरण पावला, त्या ठिकाणी नवनीताच्या पगारामधून त्यांना घर बांधून दिलं, घर बांधासाठी पैसे दिले। या ठिकाणी मातंग समाजाचा कार्यकर्ता जो खरा अर्थात भीक मागून त्या ठिकाणी आपलं पोट भरत होता, मागच्या दहीहंडीला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातून त्याला चाबी दिली, तो राहायला गेला आपल्याकडे। असे अनेक कुटुंब जे आमच्या ताई आहे त्यांच्या मोजरीमध्ये सुद्धा नवनीत राणाचे हात पकडून एक म्हातारी बाई घरी घेऊन गेली, तिला झोपायलाही जागा नव्हती, ते घर नवनीत राणाने बनवून दिलं। अरे ही संपत्ती माझी आहे, या गरिबांचे घर माझे आहे, तुमच्या 33 महिन्याच्या सरकारने माझ्या नखूनपासून तर केसापर्यंत पूर्ण चौकशा लावल्या होत्या, तुम्ही तेव्हा माझं काही बिघडू शकले नाही, आता इथं खोटं बोलता पण रेटून बोलता, हे सगळ्या जनतेला करते। एकच नारा आहे त्यांचा भाऊचा आमच्या की नवनीत राणाला पाळायचा आहे। अरे नवनीत राणाला पाळायचं आहे तर निवडून कोणाला आणायचं आहे? फक्त नवनीत राणाला पाळायचं आहे? अरे काँग्रेसची बी टीम झालेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये कवाळे साहेब जो आमचा भाऊ आहे तो तोडी बाज म्हणून ओळखल्या जाते, त्याला सेटलमेंट कमिशनरचं एखादं पद असेल तर द्या लागते। जिथं कुठं पैशाचा मामला आला तर हा मदत पडते आणि त्यांचं सेटलमेंट करते आणि मला सांगते, अरे आज अचलपूर मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आरोग्य केंद्रामधल्या टीनाला मोठमोठे छिद्र आहे, डॉक्टर नसते, औषधी नसते, शाळा तिथे त्या ठिकाणी मुलांना शिकण्यासाठी नाही आहे। अरे आपला अचलपूर मतदारसंघ सोडून हा माणूस मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिवा लावते, आपल्या ठिकाणी अंधार आहे आणि उजेड दुसऱ्याला देत आहे। अरे आपलं पहिले घर जप करा, स्वतःचं ठेवाचं झाकून आणि दुसऱ्याचं पाचं वाकून या स्वभावाचा माणूस हा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं खोटा बोलते। मला एवढंच सांगायचं आहे की संविधानाच्या नावावर खूप राजकारण होते पण मला माहीत आहे आंबेडकरी जनता ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी गुरु मानतो, मला असं वाटते या बंडेरा मतदारसंघामध्ये जेवढे विहार जेवढे बाबासाहेब आंबेडकरांचे सौंदर्यीकरण या महाराष्ट्रामध्ये कोणी केले नसेल ते आम्ही केले, आणि मला गर्व आहे मी ज्यांच्यासोबत आहे असे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भीम टेकडीसाठी 15 कोटी रुपये दिले आणि ते काम पूर्ण झालं। भीम टेकडीसाठी ज्या ज्या ठिकाणी विहार आहे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्याच्या सौंदर्यीकरणासाठी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या सरकारने पैसे दिले आणि त्यामध्ये अव्वल नंबर आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी पैसे दिले। या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे 1952 जेव्हा बाबासाहेब आंबेडकर मुंबईवरून लढले तेव्हा पाळण्याचं काम कोणी केलं तर काँग्रेसने केलं। त्याचप्रमाणे या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणी दिला? जेव्हा या ठिकाणी VP सिंगची सरकार होती, भाजपचा पाठिंबा होता, त्या ठिकाणी भाजपने भारतरत्न देण्याचं काम बाबासाहेबांना केलं। आज मला आठवते भाऊ जेव्हा मुख्यमंत्री होते कवाळे साहेब तेव्हा लंडनचा बंगला जो खऱ्या अर्थानं काँग्रेसने किती वेळा खोटे बोलले किती वेळा भाषण दिले पण तो लंडनचा बंगला विकत घेण्याचं काम महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं। या ठिकाणी इंदू मिल, अरे इंदू मिलचं राष्ट्रीय स्मारक त्या ठिकाणी
बनवण्याचं काम आणि संप्रात उंच हा बाबासाहेबांचा पुतळा बसवण्याचं काम हा आराखड्याचं मंजुरात दिली असेल तर मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली. आणि कोण म्हणतंय संविधान बदलते? अरे ज्यांनी याच्यावर राजकारण सुरू केलंय मी त्यांना ठोक बजावून सांगतो, आमची बुद्धी जनता, बाबासाहेबांना मानणारी जनता हे मोठ्या प्रमाणामध्ये या कमळाला मतदान करेल, नवनीत राणाला आशीर्वाद देईल. कारण की देशाच्या पंतप्रधानांनी या गोरगरिबांना घरकुल दिलेले आहे, देशाच्या पंतप्रधानांनी या ठिकाणी सगळ्यांना न्याय दिलेला आहे. एक अजून मी भाऊबद्दल सांगेल की मी त्यांच्यासोबत काऊन आहे. अरे या ठिकाणी जेव्हा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांचे पी आर कार्डसाठी गोरगरिबांना रेडी रेकनरप्रमाणे पैसे भरावे लागत होते तेव्हा आमच्या मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी मीटिंग लावली आणि त्या ठिकाणी जेवढे गोरगरिबांचे रेडी रेकनरचे पैसे ते माफ केले, फक्त 500 रुपयामध्ये पी आर कार्ड भेटते. मी भाऊ 40,000 वर पी आर कार्ड वाटले. आता आचारसंहिता लागायच्या आधी जवळपास 15,000 ते 20,000 पी आर कार्ड मी स्वतः वाटले. आणि मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये एकही गरीब माणूस बिना घराचा राहणार नाही. भाऊ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पी आर कार्ड देतील आणि देशाचे पंतप्रधान घरकुल देतील. मला अजून एक अभिनंदन करायचं आहे की या ठिकाणी ओबीसीसाठी पहिल्यांदा या देशामध्ये ओबीसीसाठी जर कोणी घरकुल मंजूर केले असेल तर 13,000 घरकुल देशाच्या पंतप्रधानांनी अमरावती जिल्ह्यासाठी दिले. सगळ्या क्षेत्राचा विकास झाला पाहिजे, सगळ्यांच्या या ठिकाणी आमच्या भावाच्या खूप प्रॉपर्टी आहे पण मी गिनणार नाही. त्याला माझं सांगणं आहे की तू माझा मोठा भाऊ आहे, 20 वर्षापासून इथे राजकारण करत आहे, बेटा राजकारण जास्त करू नको, इथे रवी राणा सुद्धा आहे. आणि रवी राणा हा मोठ्या लोकांसमोर, गोरगरिबांसमोर, शेतकऱ्यांसमोर अहोरात्र झुकत राहते, अहोरात्र सेवा करत राहते, अहोरात्र लोकांच्या बिमारी असो, शिक्षण असो वा लग्न असो, कुठलाही प्रसंग असो, रवी राणा रक्ताचं पाणी करते आणि त्या ठिकाणी लोकांना मदत करते. नवनीत राणांनी या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं जनसंपर्क ठेवला, लोकांसाठी या अमरावती जिल्ह्याचा आवाज बनून त्यांनी या पार्लमेंटमध्ये या जिल्ह्याचे प्रश्न सोडवले. मला एक तरी सांगा या 40 वर्षामध्ये कोणी खासदार झाला असेल त्यांनी एक शब्द त्या ठिकाणी बोलला? अरे एक एक प्रश्न तिथे मांडला आणि मोदीजींनी त्या त्या प्रश्नाला न्याय दिला. म्हणून नवनीत राणा मोदीजींसोबत आहे. मला अजूनही आठवते भाऊ जेव्हा मोदीजींच्या आई वारल्या तेव्हा मी पाहिलं या महाराष्ट्र देशाचा पंतप्रधान जेव्हा आई वारल्यानंतर त्या आईचं कर्तव्य निभावलं गेला आणि 2 वाजतानंतर पुन्हा देशाच्या कर्तव्यासाठी लागला असा पंतप्रधान मी जन्मलो तेव्हापासून पाहिला नाही. आज तुम्ही पाहिलंय नवनीत राणा जर ह्या 2200 गावांमध्ये 4-4, 5-5 वेळा जाऊन आलेले आहे. पहिले खासदार 200 गावांमध्ये सुद्धा जात नव्हते. आणि या ठिकाणी मी एवढं सांगेल, हात जोडून विनंती करेल की ही ताकद आहे माझी, ही भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, RPI, शिवसेना, युवा स्वयं पार्टी, आमचे सगळे जे 11-11 पक्ष आहे, ही कमळाला खऱ्या अर्थानं 3 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून देईन हा माझा विश्वास आहे. हे सगळे आमचे मायबाप आहे, सगळ्यांचा आशीर्वाद घेतो. काही राहिलेले विषय नंतर घेऊ आणि सगळ्यांना या ठिकाणी साष्टांग नमस्कार करतो. आणि या ठिकाणी जय श्रीराम, जय जय श्रीराम, भारत माता की, भारत माता की. या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध समाजांनी खासदार नवनीत राणा यांना पाठिंबा दिलेला आहे. अमरावती जिल्हा मराठा महासंघ, नॅशनल धोबी महासंघ, खाटिक समाज परिवर्तन संघटना, मातंग समाज, शरयू पारीन ब्राह्मण समाज, महादेव कोळी समाज, सुवर्णकार समाज, कलार समाज, सुतार समाज, राजपूत समाज, बहुउद्देशीय विकास मंडळ, बेलदार समाज, चर्मकार संघटना
या सर्वांनी या ठिकाणी खासदार नवनीत राणा पाठिंबा दिलेला आहे. आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करावं. भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय नवनीतजी राणा यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर नम्र निवेदन करावं. भारत माता की. एकदा सगळ्यांचे हात वरती, इथून ते शेवटपर्यंत हात वरती दिसले पाहिजे. भारत माता की. भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. जय श्रीराम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद. आदरणीय मंच, मंचवर उपस्थित आमच्या या राज्याचे आमचे लाडके, आमचे नेते, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, आमचे दादा, या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, कवाडे साहेब, आमचे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष, राज्यसभा मेंबर, माजी पालकमंत्री, माजी कृषी मंत्री, आमचे आदरणीय अनिल बोंडे दादा, प्रवीण दादा पोटे शहर अध्यक्ष, आपले सगळ्यांचे, तुमच्या सर्वांचे, मला सोडून बडनेरा मतदारसंघाचे आपले भाऊ रवी राणाजी, माझे नाही बरं, आपले सगळ्यांचे, आणि प्रकाश दादा, दादा बारसाकडे, आमदार आकोट प्रताप दादा अडसट, आमदार धामणगाव रेल्वे, दिनेश दादा सूर्यवंशी, शिवराय दादा कुलकर्णी, जगदीश भाऊ गुप्ता, जयंत दादा डहनकर, निवेदिताई चौधरी, किरण दादा पातुरकर, नितीन दादा धांडे, किरणताई महल्ले, लताताई देशमुख, राजेशजी वानखडे, प्रवीण दादा तायडे, गोपाल दादा चंदन, गणेशजी खारकर, नितीन दादा, जितू भाऊ, रमेश दादा बुंदिले, बाळासाहेब जी वानखडे, डॉक्टर कबीटकर साहेब, ॲडव्होकेट प्रशांत दादा देशपांडे, रश्मीताई आणि सगळे आरबट दादा आणि माझे सगळे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे आणि जोडई महायुतीचे जोडई घटक या मंचावर आहे. सगळ्यांचे मनापासून मी नमस्कार करते. आणि माझी मायबाप, जर माझे जीवनात माझी खरे मायबाप कुणी असन, एक आई वडिलांनी जन्म दिला पण दुसऱ्यांनी जीवनदान देऊन या अमरावतीची खासदार करण्याचं सौभाग्य मला दिलं, असे माझे सगळे मायबापांना मनापासून मी नमस्कार करते. आज रवीजींनी आपले पोट तिडकी, आपली तडमड, माणसांनी किती मेहनत कराव, किती तडमड कराव, शेतकरी, शेतमजदूर, महिलांसाठी, युवकांसाठी, आपल्या क्षेत्रासाठी जन्म जिथे झाला त्या क्षेत्राच्या विकासासाठी किती तडमड, किती जीवाचा रान आणि रक्ताचा शेवटचा थेंब देण्याचं काम करते, त्याच पद्धतीने रवीजींनी आपली पोटतिडकी आपल्या सगळ्यांसमोर बोलून दाखवली. अरे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. जे लोक मोठे मोठ्यांनी, मी सगळ्यांचा आदर करते, मी खूप लहान आणि खूप नवीन या क्षेत्रामध्ये, माझा राजकारण माझे जनतेचा विकास आहे, माझा राजकारण माझे स्वतःला घर भरण्यासाठी नाही, अरे माझा राजकारण आहे या क्षेत्रातल्या युवकांना त्यांच्या हाताला रोजगार देणं. अरे नवनीत राणाचा राजकारण म्हणजे बेरोजगार मुलांच्या हातात रोजगार देणं. अरे नवनीत राणाचा राजकारण बेघर लोकांना, गोरगरिबांना त्यांचे डोक्यावर छत देण्याचं राजकारण नवनीत राणा या मतदारसंघामध्ये करते. अरे शेतमजदूर, शेतकऱ्यांची आवाज म्हणून त्या पार्लमेंटमध्ये जाऊन बोलण्यासाठी नवनीत राणा राजकारण करते. अरे स्वतःचे घराचे
प्रॉपर्ट्या वाढण्यासाठी नवनीत राणा राजकारण करत नाही आणि मी तेव्हाही आदरणीय म्हणून सगळे विरोधकांना सांगत होती, विरोध फक्त 25 दिवसाचा आहे, त्याच्या पहिले सुद्धा आणि त्याच्या नंतर सुद्धा हा प्रत्येक पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा माझे अमरावतीकर आहे, माझा कुटुंबाचा सदस्य आहे आणि त्यांचा मान सन्मान करण्याचं काम एक लहान 5 वर्ष या क्षेत्रामध्ये राहिली पण आजपर्यंत तोंड भरून माझे अमरावतीकरांवर माझी लिमिट सोडून मी कधीच बोलली नाही आणि माझी संस्कृती नाही आणि मी ते कधी करणार नाही। देवेंद्रजी दादा माझे बापाचं नाव काढतात, माझे वडिलांचं नाव काढतात, अरे माझे वडिलांनी त्या बॉर्डरवर अरे देशासाठी योगदान दिलेला बाप आहे माझा आणि माझा खरा बाप छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। मी पाहते या मैदानामध्ये ज्या बापांचे विचारावर या मैदानामध्ये मी उतरली आहे, जर असे मुलांचे वर कोणाचा बाप काढत असन तर त्याला धडस शिकवण्यासाठी नवनीत राणा नाही या अमरावतीची महिला, तो शेतकरी, तो शेतमजदूर आणि तो आदिवासी त्यांना धडा शिकवणार आहे, ती नवनीत राणा धडा शिकवण्यासाठी या मंचावर उभी नाही आहे। अरे माझे क्षेत्रातला विकास जेव्हा 33 महिन्याची सरकार होती, अत्याचार कराव तर एक बाईवर किती अत्याचार कराव, अरे अत्याचार म्हणजे काय असते, हनुमान चालीसा फक्त म्हणतो म्हणाली तर 14 दिवस एक मुख्यमंत्रीला शोभणार आहे काय की हनुमान चालीसा फक्त वाचतो म्हणून सांगितलं तर 14 दिवस मध्ये जेलात टाकला उद्धव ठाकरेंनी। त्यांना माझा प्रश्न आहे, अरे आपल्यापेक्षा लहान लोकांना आतमध्ये टाकून तुम्ही शक्तिमान होत नाही, तुम्ही ताकदवर होत नाही, बरोबरीच्या माणसासोबत टक्कर घेतली असती तर तेव्हा तुम्हाला कळलं असतं, अरे मी तर खूप सामान्य परिवारातून बिलॉंग करते, सोन्याच्या ताटात माझा जन्म झाला नाही, ती ताट मी माझ्या मेहनतीने आणि रक्ताच्या पाणी आणि एक एक थेंब या क्षेत्रामध्ये दिली आणि मग ती ताट मी तयार केली आणि या क्षेत्राची सूनला या क्षेत्रामध्ये जेव्हा आदिवासी क्षेत्रामध्ये फिरते त्या क्षेत्राचे लोक मला म्हणतात आमची मुलगी, आमची बहीण आहे, आमची सून आहे या क्षेत्रातले लोक, आणि कोणी घाबराव तर किती घाबराव, 5 वेळा या मतदारसंघाचा ज्या पक्षाने प्रतिनिधित्व केला आज त्यांची ताकद नाही झाली की या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचा उमेदवार उभा केला पाहिजे होता। किती घाबरट आहे की पक्षाला महाआघाडीला त्यांनी आग्रह सुद्धा नाही केला की अमरावती आम्हाला पाहिजे म्हणून, त्यांना माहिती आहे अमरावतीकरांची सूनवर किती अत्याचार या उद्धव ठाकरेंनी केलं म्हणून उद्धव ठाकरे घरी बसून घाबरून दुसऱ्या पक्षाला इथे उमेदवारी दिली। आनंद या गोष्टीचा वाटते की या क्षेत्रामध्ये जे विकासाचं धोरण मी घेऊन या मतदारसंघामध्ये एक निर्दलीय सांसद म्हणून मी प्रतिनिधित्व केला, मी गेल्या 5 वर्षापासून दादा आमची नशीब आहे की तुमच्या सारखे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभले होते 2014 ते आत्तापर्यंत, कारण जे विकासाचं धोरण घेऊन या मैदानात मी 2019 मध्ये उभी होती ते एक एक वाक्य दादा सगळ्यात महत्वाचं, गोर गरीब लोक जेव्हा 600 रुपये निराधार श्रावणबाळ हँडिकॅप मतिमंद लोकांना भेटायचं तेव्हा मी यांना शब्द दिला होता जर आमचे सारखे युवक जर या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करान तर ते 600 पासून 2000 रुपये आपण करू आणि माझं नशीब की या देशावर सगळ्यात गोर गरिबांची भावना जाणणारा आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी विराजमान झाले आणि 2014 मध्ये आपण मुख्यमंत्री झालात आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री झालात आणि 600 ते 1500 रुपये आपण केले। घरकुलाचा प्रश्न, पंतप्रधान आवास योजनेचा प्रश्न, PR कार्डचा प्रश्न, प्रत्येक गोर गरीब महिलांना, अरे जास्त स्वप्न नसते माझी महिलांचे, माझे महिलांचे जास्त काही जीवनाला घेऊन काही लालच नसते, काहीच नसते, त्यांना फक्त त्यांचे घरामध्ये राहणारी जागा आणि त्यांच्या डोक्यावर छत फक्त एवढंच पाहिजे आणि ते देण्याचं काम जर या देशामध्ये कोणी केलं असाल तर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आणि आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केले। या क्षेत्रामध्ये जेवढेही सिनियर नेते ना जे माझे विरोधात बोलत आहे, एक बाईबद्दल आपण कोणती पातळीवर बोलो, आपण कोणती पातळीवर घेऊन जायचं आहे
आपले भाषाला ते विसरून जातात की त्यांनी सुद्धा जन्म एक बाईचे पोटातूनच घेतलेला आहे. ते तरी त्यांनी विचार करा तुम्ही कशावर कधीवर कोणावर टीका करताय त्याचा नक्की तुम्ही विचार करून बोलाव. या क्षेत्रामध्ये जेव्हा टेक्सटाईल पार्कची घोषणा होत होती पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये 7 टेक्सटाईल पार्कचे घोषणा झाल्या आणि उद्धव ठाकरेजींना आव्हान आहे माझा की 33 महिन्याची सरकारमध्ये जेव्हा टेक्सटाईलचे प्रपोजल इथून गेले तर केंद्राने नाव विचारले की तुमचे प्रिफरन्स देणारे कोणते क्षेत्र आहे कोणता जिल्हा आहे त्याचं नाव पाठवा. तर त्यांनी अमरावतीचं नाव सूट अमरावतीला मागे ठेवून काटा मारून दुसरे एक जिल्ह्याचं नाव पाठवलं आणि तेव्हाच आमचे अमरावतीची नाड जुळून जे नाड जुळून अमरावतीसाठी काम करता असा उपमुख्यमंत्री साहेब आमचे तेव्हा सरकारवर विराजमान झाले. आणि त्यांच्याशी बोलत असताना मी माझी व्यथा सांगितली की माझे शेतकरी जे मुलं आहे जे बेरोजगार आहे त्यांचे भविष्यासाठी दादा आपल्याला विचार करा लागेल. कारण ते शेतकरी जेव्हा तोंड पाहून मला पाहतात ते एकच म्हणतात की आमच्या मुलांच्या हाती रोजगार द्या. आणि तेव्हा मी त्यांना आग्रह केला त्यांना विनंती केली की टेक्सटाईल पार्क जे महाराष्ट्राला फक्त एकच भेटणार आहे 11,000 करोडचा इन्व्हेस्टमेंट त्या पार्कमध्ये टेक्सटाईल पार्कमध्ये येणार आहे तर ते टेक्सटाईल पार्क माझ्या क्षेत्राला द्या एवढी विनंती केली. आणि उपमुख्यमंत्री कसा असाव अमरावतीचे शेतकऱ्यांचे मुलांना हात मजबूत करण्यासारखा असाव ते इमिजिएट टेक्सटाईल पार्क ही घोषणा आमची अमरावतीमध्ये झाली आणि येणाऱ्या भविष्यामध्ये 2 ते 3 लाख मुलांना बेरोजगार मुलांना माझी अमरावतीत रोजगार भेटन ती कमाई या जिल्ह्याने खऱ्या अर्थाने एक प्रतिनिधित्व करत असताना अभिमान वाटतो त्या गोष्टीचं. मी दादा प्रदेश अध्यक्ष जोडेही नेतेगण आहे सगळ्यात जुनी आहे मी छोटी आहे ज्युनियर आहे आपल्यासारखं खूप मोठा अनुभव नाही माझं पण माझी पोटतिडकी माझे अमरावतीचे लोकांसाठी आहे. ज्या पद्धतीने पोटतिडकीने 16-16 तास अरे बरेचसे खासदार एसीचे घरातून बाहेर सुद्धा पडले नव्हते पण 46 डिग्रीमध्ये काम करणारी एकमेव खासदार या जिल्ह्यामध्ये आहे की नावानी कामानी गावानी आणि काय काम करून दिलं पाहिजे या पद्धतीने काम करण्याचं ताकद आपण माझे पाठीशी उभं राहिली म्हणून इथपर्यंत आज मी आपल्याला एक प्रश्न नक्की विचारन. माझे जेवढेही मायबाप इथे बसले युवक मंडळी इथे बसलेली आहे मी आपल्याला प्रश्न विचारते की बरेचसे नेते मंचावर येतात आणि एक सामान्य परिवारातून बिलॉंग करणारी माजी सैनिकाची मुलगीवर पाथडी सोडून जेव्हा ते टीका करतात राजकारण स्वतःसाठी राजकारण आम्ही करत नाही. मी आपल्या मायबापांना विचारते की ते म्हणतात की नवनीत राणाला आम्ही पाडणार नवनीत राणाचा डिपॉझिट जप्त करणार. जेवढे माझे इथे लोक आहे किती लोकांना वाटते की नवनीत राणा या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व परत 2024 मध्ये केला पाहिजे त्याने हात वरती करून मला आशीर्वाद द्या. माझी ताकद माझी इमानदारी आहे माझी ताकद माझे लोक आहे माझी ताकद बेरोजगार मुलांना हातात रोजगार देण्यात आहे माझी ताकद माझे आदिवासी भाऊ बहीण आहे माझी ताकद युवक आहे. मी सगळं काही मी मैदानात गेल्या 5 वर्षापासून माझी इमानदारीने या क्षेत्रासाठी झटली रक्ताचा पाणी केला आणि याचा पुढे सुद्धा एकही शब्द आणि माझे विचारधारावर जर कोण बोलला अरे धर्म ही मेरा कर्म है और कर्म ही मेरा धर्म है यही विचारों से ये मैदान में उतर कर मी आपले सगळ्यांना विनंती करान कमल चिन्ह दादा खूप मनापासून आपले सगळ्यांचे धन्यवाद आहे की जेव्हापासून पार्लमेंट सुरू झाली हा पहिल्यांदा मशीनवर काय येणार आहे
आणि हे अमरावतीकरांचं स्वप्न होतं जे आपण कामड अमरावतीला देऊन पूर्ण केला त्याच्याबद्दल आपला मनापासून धन्यवाद करते। आणि मी माझे अमरावतीकरांचे माध्यमातून आपल्याला शब्द देते की ही लढाई तुमची आणि माझी नाही, ही लढाई देशभक्तीची आहे, राज्याच्या विकासाची आहे, अरे शेतकऱ्यांची आहे, शेत मजदूरांची आहे, युवकांचे भविष्याची लढाई आहे। आणि हे अमरावतीकर ते स्वप्न आपला पूर्ण करतील। अरे मुझे एक बार बताओ तो सही, अमरावती में क्या खिलेगा? एक बार हाथ ऊपर करके दिखाओ, अमरावती में क्या खिलेगा, क्या खिलेगा? और देश में क्या खिलेगा, देश में क्या खिलेगा? आपकी बार, आपकी बार। और अमरावती में क्या रहेगा? खूब खूब धन्यवाद। आणि सगळे महायुतीचे सगळे नेत्यांना मी इथूनच नमस्कार करते, सगळ्यांचे आशीर्वाद घेते। आणि आमची एनर्जी, आमचा जोश हा इमानदारीचा जोश आहे, बेईमानी आमचे रक्तात नाही। कारण माझे सैनिकांना जी मुलगी मी आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारावर चालणारा हा रक्त आहे, तर हे बेईमान होऊ शकत नाही। भारत माता की, भारत माता की। भारतीय जनता पार्टीचं समर्थ नेतृत्व, प्रदेशाध्यक्ष, पूर्व ऊर्जा मंत्री, सर्वसामान्यातून निर्माण झालेले एक असामान्य व्यक्तिमत्व प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, महायुतीच्या उमेदवार, महायुतीच्या उमेदवार नवनीत राणाजी यांचा उमेदवारी अर्ज सादर करण्याकरता व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकनेते माननीय देवेंद्र फडणवीसजी, माननीय जोगेंद्र कवाडेजी, आपल्या उमेदवार नवनीत राणाजी, माननीय डॉक्टर अनिल बोंडेजी, खासदार रामदास तडसजी, आमदार प्रवीण पोटेजी, माननीय आशिष देशमुखजी, माननीय रवी राणाजी, जगदीश गुप्ताजी, जयंत डेहनकरजी, डॉक्टर गणेश खाटकर खारकरजी, श्री अरुण पडोळे, आमदार प्रताप अडसरजी, प्रभुदास बिलावेकरजी, रमेश बुंदेलेजी उपस्थित व्यासपीठावर, सर्व बंधू भगिनी, माननीय नवनीत राणाईचा अर्ज इथनं गेल्यावर आपल्याला जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करायचा आहे। बंधू भगिनींनो, मला अभिमान आहे की महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये माननीय नवनीत राणाजींनी मागच्या 5 वर्षांमध्ये अमरावतीच्या लोकसभेच्या विकासाकरता 534 प्रश्न उपस्थित केले। मोदीजींच्या सरकारसमोर 534 विकासाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न नवनीत राणाजींनी केला। 113 चर्चांमध्ये नवनीत राणांनी भाग घेतला, 113 चर्चांमध्ये नवनीत राणांनी भाग घेतला। आणि मला अभिमान आहे की माननीय नवनीत राणाजींनी खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरेजींना, मी आयुष्यामध्ये अनेक नेते बघितले पण महाराष्ट्रामध्ये असा एक मुख्यमंत्री बघितला ज्यांच्या खिशात 2.5 वर्ष पेन नव्हता, जो मुख्यमंत्री 2 दिवस सुद्धा मंत्रालयात आला नाही, विधानमंडळात आला नाही, पण नवनीत सारख्या सारख्या एका नारी शक्तीला हनुमान चालीसा करता हनुमान चालीसा म्हणायचा होता। जर देवेंद्रजी मुख्यमंत्री असते, जर देवेंद्रजी 2019 मुख्यमंत्री असते, देवेंद्रजीच्या पाठीत खंजीर खुपटला गेला, भाजपच्या पाठीत खंजीर खुपटला गेला, देवेंद्रजी मुख्यमंत्री असते आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी म्हटलं असतं, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी मला तुमच्या घरासमोर मुंबईमध्ये हनुमान चालीसा पठन करायचं आहे, तर देवेंद्रजींनी व्यासपीठ दिलं असतं आणि हनुमान चालीसा पठन करण्याची परवानगी दिली असती। पण उद्धव ठाकरेंनी मताच्या लांगून चालना करता हिंदुत्वाचा विचार सोडून नवनीत राणांना मुंबईमध्ये आल्याबरोबर 14 तास कोठडीमध्ये ठेवलं। विचार करा, एक महिलांना,
एक महिला 14 तास कोठडीत उभी राहते, ती जेरबंद असते, 14 तास तिला पाणी पिला सुद्धा बाहेर निघू दिले जात नाही, पाणी सुद्धा 14 तास देता दिलं नाही, आणि 14 तास त्या कोठडीमध्ये उभं ठेवलं, काय हालत झाली असेल त्या नारी शक्तीची। खर तर आज मला जास्त बोलायला वेळ नाही आहे, देवेंद्रजी मांडणार आहे, पण या महाराष्ट्रातनं या पद्धतीचा नारी शक्तीचा अपमान करण्याचं काम त्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेस सरकारने केलं। बंधू भगिनींनो, या ठिकाणी एवढंच सांगेल, आज या ठिकाणी माननीय देवेंद्रजी आले आहेत 2014 ते 2019 मध्ये मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राला, या विदर्भाला, या अमरावतीला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम देवेंद्रजींनी केलं। आज या ठिकाणी आपण बघतोय अमरावती नागपूर असेल, समृद्धी महामार्ग असेल, या समृद्धी महामार्गाचं काम देवेंद्रजींनी केलं, आणि मला अभिमान आहे, मी जेव्हा मंत्रिमंडळात होतो या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाच्या कल्याणाच्या गोष्टी खूप झाल्या, पण या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं मंत्रालय तयार करण्याचं काम आणि ओबीसी मंत्री देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं। एकदा जोरात टाळ्या वाजून ओबीसीच्या मंत्रालयाकरता आपण देवेंद्रजीचे आभार मानले पाहिजे। बंधू भगिनींनो, मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, नवनीत राणाजींनी आपल्या समोर या ठिकाणी आपली वस्तुस्थिती मांडली आहे, आपल्या सर्वांना मताचं कर्ज मागितलंय। मी एवढंच सांगेल, मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतली आहे, नवनीत राणा विकसित भारताच्या गॅरंटी करता मोदीजीच्या सोबत जाणार आहेत। बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना माझं निवेदन आहे की आपण सर्वांनी 26 तारखेला मोदीजीच्या विकासाची गॅरंटीवर आपण घरोघरी जाऊन मोदीजींच्या विकासाच्या गॅरंटीला, विकसित भारताला, विकसित भारताच्या संकल्पाला साथ देणार की नाही देणार आहे? जोरात आजपण सांगा महिला भगिनींना, साथ देणार की नाही देणार? मोदीच्या संकल्पाला साथ देणार की नाही देणार? आणि बंधूंनो, मोदीजींनी कोणती गॅरंटी घेतली आहे? भारताला जगातला सर्वात श्रेष्ठ देश बनण्याची गॅरंटी तुम्ही सांगा कोणी घेतली आहे? दोन्ही हात वर करून सांगा कोणी घेतली आहे? गरीबाच्या कल्याणाची गॅरंटी कोणी घेतली आहे? गरीबाच्या कल्याणाची गॅरंटी कोणी घेतली? गरीबाला 2029 पर्यंत अन्न देण्याची गॅरंटी कोणी घेतली आहे? मध्यमवर्गीयांचं कल्याण कोण करणार आहे? युवकांना रोजगाराची गॅरंटी कोणी घेतली आहे? स्त्री शक्तीचा समान सन्मान करण्याची गॅरंटी कोणी घेतली? विकासाचे संकल्प करणारे कोण? पारदर्शक सरकार देणारे कोण? भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देणारे कोण? जनतेचा सन्मान करणारे कोण? महिलांचा सन्मान करणारे कोण? जनतेचा विश्वास संपादन करणारे कोण? सबका साथ सबका विकास करणारे कोण? मोदीजी आहे ना, नवनीत राणाजी काय करणार आहे? मोदीजी तिसऱ्यांदा जेव्हा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा नवनीत राणा अमरावतीचा हात वर करून त्या ठिकाणी उभ्या राहतील। तो दिवस आपल्याला सन्मानाचा दिवस असणार आहे, तो दिवस आपल्याकरता सन्मानाचा दिवस असणार आहे। आठवा तो दिवस की मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली आहे, 400 पार झालेले आहेत, आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणासोबत एक नवनीत राणा कमळाचं फूल घेऊन त्या ठिकाणी उभं राहणार आहेत। आठवा तो दिवस बिंदांनो, आणि म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही मोदीजीची गॅरंटी घरोघरी पोहोचवणार का? जर दोरा हातपर्यंत सांगा गॅरंटी पोहोचवणार आहात का? मोदीजींचा नमस्कार घरोघरी सांगणार का? मोदीजींचा नमस्कार घरी घरी पोहोचवणार का? नवनीत राणांना 14 दिवस जेलमध्ये, नवनीत राणांना 14 दिवस जेलमध्ये 14 घंटे कोठडीमध्ये ज्यांनी टाकलं त्यांचं काय करणार आहे ना? मग 26 तारखेला सकाळी झोपून उठा, कोणी झोपणार नाही, पक्का वादा। 26 तारखेला सकाळी आपापल्या गावामधनं, आपापल्या बूथमधनं,
80% मतदान मोदीजी मोदीजीची गॅरंटी आणि नवनीतरांना मिळवून देण्याकरता एकीकडे मोदीजींनी नवनीतरांची गॅरंटी घेतली आहे आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींनी नवनीतरांच्या पत्रावर महाराष्ट्रातनं विकासाची गॅरंटी घेतलेली आहे. दोन मोदीजी आणि देवेंद्रजी नवनीतरांच्या मागे उभे आहे. दोघांच्याही मोदीजींच्या गॅरंटीवर माननीय देवेंद्रजीच्या सहकार्याने या अमरावतीचा विकास करण्याकरता नवनीतरांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहावं एवढीच विनंती आम्ही आपल्याला करतो. या महायुतीचे सर्व पक्षाला मी आज जास्त यांचा सर्वांचे नावं घेऊ शकलो नाही, पण सर्व पक्षाचे मी आभार मानतो. देवेंद्रजीला विनंती करतो, ते आपल्याला संबोधित करतील. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम, जय श्रीराम. मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, आपल्या लोकप्रिय उमेदवार श्रीमती नवनीतताई राणा, जोगेंद्र कवाडे सर, रामदास तडसजी, डॉक्टर अनिल बोंडेजी, प्रवीण पोटेजी, युवा स्वाभिमानचे स्वाभिमानी नेते रवी राणाजी, प्रतापदादा अडसळ, आशिषजी देशमुख, सचिनजी खरात, निवेदिताताई चौधरी, जयंतजी डेहनकर, विजयजी हरगुडे, शिवराय कुलकर्णी, किरणजी पातुरकर, किरणताई महल्ले, जगदीश भाऊ गुप्ता, प्रमोदजी कोरडे, रुपेशजी खडसे, अरुणजी पडोळे, रमेशजी बुंदिले, प्रभुदास भिलावेकर, चरणदास इंगोले, पंकज जाधव, निळकंठ कात्रे, रवींद्र खांडेकर, राजेश वानखेडे, या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, युवा स्वाभिमान, लवजी शक्ती सेना आणि आपल्या तमाम महायुतीचे घटक पक्षाचे नेते आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी तुम्हाला एक खुशखबरी देणार आहे. एक अत्यंत चांगली घटना झाली आहे. आमच्या नवनीत राणांवर जे लोक बोट उचलत होते त्यांना आज सुप्रीम कोर्टाने जबाब दिलाय. आणि आताच 10 मिनिटांपूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय आणि सुप्रीम कोर्टाने नवनीत राणांचं सर्टिफिकेट पूर्णपणे वैध ठरवलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये 80 वर्षापूर्वीचे 300 डॉक्युमेंट मांडण्यात आले होते आणि ते डॉक्युमेंट वैध ठरवून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की नवनीत राणांना दिलेलं जे सर्टिफिकेट आहे ते योग्य आहे, ते खरं आहे आणि सत्याचा विजय झालेला आहे. आणि जे लोक पोपटासारखे बोलत होते त्यांच्या थोबाडा झापड बसलेली आहे. जिसका आरंभ अच्छा होता है उसका अंत भी अच्छा होता है. अरे फॉर्म भरायच्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा आशीर्वाद मिळाला आणि काउंटिंगच्या दिवशी जनतेचा आणि मोदी साहेबांचा आशीर्वाद मिळून नवनीत राणा प्रचंड मताने या ठिकाणी खासदार होणार आहेत. याबद्दल आता कोणाच्या मनामध्ये शंका नाही. अनेक लोक अनेक गोष्टी बोलतात. मी तुम्हाला रवी राणाजी एवढंच सांगतो, परिंदो को मिलेगी मंजिल एक दिन, ये फैले हुए उनके पंख बोलते हैं. परिंदो को मिलेगी मंजिल एक दिन,
ये फैले हुए उनके पंख बोलते हैं और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं। त्यामुळे जे बोलता त्यांना उत्तर देऊ नका। अरे तुम्हारा हुनर तो अमरावती ने देखा है, अमरावती ने तुम्हाला पाहिला आहे। दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी अल्पसंख्याक सगळ्यांची सेवा करताना 5 वर्ष अमरावतीने तुम्हाला पाहिला आहे। त्यामुळे कोणी तुमच्यावर दूषण दिली तरी देखील चिंता करू नका, केवळ मत मागा, जनतेचे आशीर्वाद मागा। तुमच्या पाठीशी पुण्याई आहे, नवनीतच्या पाठीशी पुण्याई आहे। अरे नवनीतला तर या ठिकाणी प्रत्यक्ष बजरंग बलीचा आशीर्वाद प्राप्त झाला आहे। देशामध्ये एक व्यक्ती दाखवा की भारतामध्ये ज्यांनी हनुमान चालीसा म्हणतो म्हटलं आणि 14 दिवस जेलमध्ये राहावं लागलं। या महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरेला मला विचारायचं आहे, उद्धव ठाकरेजी सांगा हनुमान चालीसा भारतात म्हणायची नाही तर काय पाकिस्तानामध्ये जाऊन म्हणायची? आणि यांची नियत कशी आहे बघा, महिलांच्या प्रति यांची नियत कशी आहे बघा। ते राहुल गांधी म्हणतात हमको हिंदू समाज की शक्ती को समाप्त करना है। हिंदू समाजातली शक्ती म्हणजे काय? माझी आई अंबाबाई ही हिंदू समाजातली शक्ती आहे, दुर्गा माता हिंदू समाजातली शक्ती आहे, या ठिकाणी बसलेली सगळी मातृशक्ती ही खऱ्या अर्थानं आम्ही शक्ती मानतो। आमच्या मातृशक्तीला, आमच्या अंबाबाईला, आमच्या दुर्गा मातेला समाप्त करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत। राहुलजी एवढंच लक्षात ठेवा, अरे तुमच्यासारखे कित्येक आले आणि चालले गेले पण या शक्तीला कोणी संपवू शकलं नाही, कारण या देशात नाही तर पृथ्वी तलावर एक एक माणूस जन्माला येतो तो केवळ आणि केवळ शक्तीमुळे जन्माला येतो, आई रूपी शक्ती त्याला जन्माला घालते म्हणून तो या ठिकाणी जन्माला येतो। छत्रपती शिवराय तयार झाले कारण आई जिजाऊंची शक्ती त्यांच्या पाठीशी होती, आमची शक्ती आई जिजाऊ आहेत। त्यामुळे अशा प्रकारे शक्ती संपवण्याचा प्रयत्न करणारे राहुल गांधी असतील किंवा हनुमान चालीसा म्हटले म्हणून 12 तास उभं ठेवून त्या ठिकाणी 14 दिवस जेलमध्ये ठेवून एका महिलेला पाण्याविना आणि बाथरूमविना उभं ठेवणारे हे महाविकास आघाडीचे नेते असतील हे संपतील, पण आम्हाला ते संपवू शकणार नाही हे सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे। बंधू भगिनींनो, ही निवडणूक नवनीत राणांची नाही, ही ग्रामपंचायतची महापालिकेची निवडणूक नाही, ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। देशाचा प्रधानमंत्री कोण असेल, देशाचं नेतृत्व कोण करेल, कोण या देशाला मजबूत करू शकतं याची ही निवडणूक आहे आणि या देशाच्या जनतेने ठरवलंय, या देशाची कमान मोदीजींच्याच हातामध्ये द्यायची। तिसऱ्यांदा मोदीजींना आपण निवडून देणार आहोत कारण या देशामध्ये मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला। एक असा प्रधानमंत्री ज्याने जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, पंथ पाहिला नाही, भाषा पाहिली नाही। मोदीजींनी सांगितलं जात धर्म पंथ सगळं गरीब आहे, गरीब कुठल्याही जातीचा असो, गरीब कुठल्याही धर्माचा असो, गरीब कुठल्याही पंथाचा असो, मी त्याला घर देईन, मी त्याच्या घरी पाणी देईन, मी त्याच्या घरी वीज देईन, मी त्याच्या घरी गॅस देईन, मी त्याच्या घरी शौचालय देईन, मी त्याला कर्ज देईन, मी त्याला त्याच्या पायावर उभं करीन। आणि मोदीजींनी काय चमत्कार करून दाखवला, 10 वर्षामध्ये 25 कोटी गरीब हे गरिबी रेषेच्या बाहेर आले, जगाच्या पाठीवर मोठ्या मोठ्या अर्थशास्त्रांना जे जमलं नाही ते चहा विकणाऱ्याचा मुलगा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी करून दाखवलं, 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं। जगभरातले अर्थशास्त्री म्हणतात हे कसं झालं,
त्यांना देखील समजत नाही, पण या ठिकाणी एक संवेदना होती, गरिबाकरता काम करण्याची इच्छा होती, जीवनातला क्षण आणि क्षण, रक्ताचा कण आणि कण हा गरिबाला समर्पित होता, आणि म्हणून मोदीजी हे करू शकले। आज 25 कोटी लोक जे झोपडीमध्ये राहायचे, झोपडीमध्ये ते पक्क्या घरात राहतात मोदीजींमुळे। 50 कोटी लोक ज्यांच्या घरी न नव्हता, पाणी दुरून आणावं लागायचं, घाणेरडं पाणी प्यावं लागायचं, 50 कोटी लोकांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी पोचवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी। 35 कोटी लोक असे होते ज्यांना वीज मिळत नव्हती, त्यांच्या घरापर्यंत वीज पोचवण्याचं काम हे मोदीजींनी केलं आहे। आणि हे सगळं करत असताना एकीकडे गरीब कल्याणाचा अजेंडा, दुसरीकडे शेतकरी कल्याणाचा अजेंडा, आणि तिसरीकडे महिला कल्याणाचा अजेंडा। रवी राणा, आता लक्षात ठेवा, पुढचा जमाना तुमचा नाही, पुढचा जमाना नवनीत राणांचाच आहे, कारण आता मोदीजींनी सांगितलंय। आता मंचावर बसलेल्यांनी लक्षात ठेवा, 2029 साली तुमच्यातले अर्धे लोक दिसणार नाही, अर्ध्या महिला या ठिकाणी बसल्या असतील, कारण मोदीजींनी सांगितलंय 2029 महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 33% महिला आमदार आणि देशाच्या लोकसभेमध्ये 33% महिला खासदार, महिला राज मोदीजी आणणार आहेत। आणि म्हणून महिलांचा आशीर्वाद मोदीजींना आहे। आज मोदीजींनी 31 कोटी महिलांना मुद्राचं कर्ज दिलं। 31 कोटी महिला पायावर उभ्या राहिल्या नाहीत, 31 कोटी परिवार पायावर उभे राहिले, कारण एक महिला जेव्हा पायावर उभी राहते ती आपल्या परिवाराला पायावर उभं करते। हा चमत्कार मोदीजींनी करून दाखवला। 83 लाख बचत गटांना 8 लाख कोटी रुपये, 8 लाख कोटी म्हणजे किती शून्य लागतात मला देखील समजत नाही, एवढे 8 लाख कोटी रुपये मोदीजींनी 83 लाख बचत गटांना दिले आणि सांगितलं माझ्या महिला जेव्हा पायावर उभ्या राहतील त्याचवेळी माझा देश समृद्ध होऊ शकेल। मोदीजींनी सांगितलं माझा आदिवासी समृद्ध झाला पाहिजे, 16,000 कोटी रुपयाची योजना आदिवासींकरता तयार केली, स्टँडअप सारखी योजना तयार करून आमच्या शेड्यूल कास्ट, आमच्या अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये, युवकांमध्ये उद्योजक तयार झाले पाहिजे। देशाच्या प्रत्येक ब्रँचला सांगितलं, जी ब्रँच बँक नाही, बँकेची प्रत्येक ब्रँच ती जर अनुसूचित जातीच्या तरुणांना त्या ठिकाणी लोन देणार नाही तर मी त्यांचा लायसन्स कॅन्सल करून टाकेन। प्रत्येक ब्रँचला अनुसूचित जातीच्या युवांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोन द्यावं लागलं आणि 12 बलुतेदारांकरता त्या ठिकाणी योजना आणून मोदीजींनी आमच्या ओबीसी समाजामध्ये पारंपरिक जे लोक काम करतात अशा लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याचं काम केलं। आणि म्हणून बंधू भगिनींनो, प्रत्येक समाजाला, प्रत्येक घटकाला मोदीजींचा आशीर्वाद आणि मोदीजींची मदत मिळाली। आता आपल्यावर ही वेळ आहे, मोदीजींनी आपल्याकरता काम केलंय, मोदीजींना आशीर्वाद देण्याची संधी आहे। आता ज्यावेळी कमळाचं बटन आपण दाबू, आपलं मत हे केवळ नवनीत राणांना नाही, आपलं मत थेट मोदीजींना मिळणार आहे। या ठिकाणी उमेदवार कोण आहे हे महत्वाचं नाही, आता दोनच खेमे आहे, एक खेमा मोदीजींचा, दुसरा खेमा राहुल गांधींचा। नवनीत राणांना दिलेलं कमळाचं वोट हे मोदीजींना मिळेल आणि इतर कुठल्याही कॅन्डिडेटला, उमेदवाराला दिलेलं मत हे राहुल गांधीच्या खेम्यात जाणारं मत आहे। आणि म्हणून तुम्हाला ठरवायचं आहे, सांगा कोणाला मतदान करायचं आहे, कोणाला, कोणाला, महिला कोणाला, माता भगिनी कोणाला मोदीजींना मत द्यायचं, तर आपण नवनीत राणांच्या कमळाचं बटन दाबून रेकॉर्ड वोट्सनी त्यांना निवडून आणा, एवढीच विनंती करतो। नवनीत राणा 5 वर्ष एकही दिवस घरी बसलेल्या नाहीत, या ठिकाणी जंगलामध्ये, आदिवासी भागामध्ये सगळ्या गोर गरिबांपर्यंत नवनीत राणा गेले आहेत, आता तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद, जय हिंद।
प्रत्येक समाज प्रत्येक घटकाला मोदींनी मदत दिलेली आहे. आदिवासी समाजासाठी 16,000 कोटींची योजना आपण तयार केलेली आहे अशी माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. नवनीत राणा यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. त्याआधी एका सभेचं आयोजन केलेलं होतं आणि त्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस बोलत होते. हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणांना दिलासा, हायकोर्टाचा निर्णय, सुप्रीम कोर्टाकडून रद्द. नवनीत राणा आज अमरावतीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार. नवनीत राणांवर जे बोट उचलत होतो त्यांना कोर्टानं उत्तर दिलेलं आहे. महाविकास आघाडीचे नेते संपतील पण ते आम्हाला संपवू शकणार नाही, फडणवीसांची टीका. धाराशिवमध्ये परंपरागत पाटील आणि राजे निंबाळकर यांच्यात लढतीचे शक्यता. राहणार जगजितसिंह पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार. दुपारी 3 वाजता पक्ष प्रवेश सोहळा. रवी राणांच्या भाषणादरम्यान नवनीत राणा भाऊक, जेलवारी आणि जनतेसाठी केलेल्या कामांचा दाखला देताना राणांना अश्रू अनावर. सांगलीची जागा ठाकरे गटास लढणार संजय राऊत ठाम, तर एका ठिकाणी गडबड झाल्यास इतर जागांवर परिणाम होतात, भास्कर जाधवांचा सूचक इशारा. अमरावती लोकसभा मतदारसंघातून वंचितच्या उमेदवाराची माघार, प्राजक्ता पिल्लेवान उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत, सूत्रांची माहिती. महायुतीत उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि धाराशिवचा तिढा कायम. धाराशिवच्या जागेवर भाजपसह अजित पवार गटाचाही दावा. सुनेत्रा पवारांसाठी फडणवीस प्रचाराच्या मैदानात. फडणवीसांची उद्या दुपारी इंदापुरात जाहीर सभा. हर्षवर्धन पाटीलही प्रचारात सक्रिय होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगाल दौऱ्यावर. बिहारच्या जमुईमध्ये आणि पश्चिम बंगालच्या कुचबिहारमध्ये आज मोदींची सभा. गौरव वल्लभ यांचा काँग्रेस पक्षातून राजीनामा, सनातन विरोधी पक्षात राहणं अवघड असल्याचं कारण देत वल्लभ यांची पक्षाला सोडचिठ्ठी. सुप्रीम कोर्टाचे आभारी आहोत. प्रकाश आंबेडकर आपला उमेदवारी अर्ज भरतायत वंचित कडून. प्रकाश आंबेडकर आपला उमेदवारी अर्ज भरतायत, त्याआधी त्यांनी या ठिकाणी रॅली देखील काढली, एक प्रकारे शक्ती प्रदर्शन आंबेडकरांचं. तर नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर हे सुद्धा उमेदवारी अर्ज भरतायत, त्यांनी सुद्धा शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी रॅली काढलेली आहे. दोन दृश्य आपण पाहतो, नांदेड आणि अकोल्यामधली. नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा एकदा या ठिकाणी उमेदवार असणार आहेत आणि ते शक्ती प्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. तर अकोल्यामधून प्रकाश आंबेडकर मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. अकोल्यामध्ये थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश सोनोने यांच्याकडे. गणेश, अकोल्यामधून प्रकाश आंबेडकर आज आपला उमेदवारी अर्ज भरतायत, कोण त्यांच्या सोबत आहे, मोठं शक्ती प्रदर्शन आंबेडकरांचं? हा निखिल, आज प्रकाश आंबेडकर हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले आहे. शहरातल्या टावर चौकीतून त्यांनी भव्य मिरवणूक निघालेली आहे. या रॅली अर्ज भरण्यासाठी निघाले आहेत. शहरातल्या टावर चौकीतून त्यांनी जी भव्य मिरवणूक निघालेली आहे, या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यात म्हणजे त्यांच्यासोबत म्हणजे प्रकाश आंबेडकर स्वतः या रॅलीमध्ये आहेत, त्यांच्यासोबत अंजली आंबेडकर आहेत आणि त्यांचा मुलगा सुजात आंबेडकर, हे तिघही या रॅलीमध्ये आहेत. आणि हे रॅली जी आहे ही निघालेली आहे आणि याच्यामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं पाहायला मिळत आहे. मोठ्या बहुसंख्येने या ठिकाणी वंचितचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत आणि थोड्या वेळातच प्रकाश आंबेडकर या ठिकाणी जे आहेत आपला अर्ज भरणार आहेत. हा निखिला, नक्कीच अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर आपला उमेदवारी अर्ज भरतायत, रॅली काढत त्यांनी या ठिकाणी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर हे सुद्धा उमेदवारी अर्ज भरतायत, त्यांनी देखील रॅली काढत या ठिकाणी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. तर अकोल्यातली ही थेट दृश्य आपण पाहतो, प्रकाश आंबेडकर यांची रॅली. अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. वंचित स्वतंत्रपणे या ठिकाणी निवडणूक लढवते. प्रकाश आंबेडकर अकोल्यामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत.
अकोल्यामध्ये काँग्रेसने आपला उमेदवार दिलेला आहे. प्रकाश आंबेडकर विरुद्ध काँग्रेस अशी लढत या ठिकाणी होणार आहे. अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचं शक्ती प्रदर्शन, तर नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर आपला उमेदवारी अर्ज भरतायत. त्यांनी देखील या ठिकाणी रॅली काढलेली आहे. शक्ती प्रदर्शन करत प्रताप पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज. नांदेड आणि अकोला या दोन्ही ठिकाणची हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. तर अकोल्यामधून प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करत आहेत. वंचित स्वतंत्रपणे निवडणूक लढवणारे, त्याचबरोबर राज्यातील 7 ठिकाणी काँग्रेसला वंचितचा पाठिंबा असेल. याआधी महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी आंबेडकरांना बरेच प्रयत्न देखील झालेले होते, मात्र वंचित स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. अकोल्यामधून प्रकाश आंबेडकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. तर नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा एकदा हॅट्रिक करण्याच्या तयारीत. नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर आपला उमेदवारी अर्ज करत आहेत. विदर्भातल्या पहिल्या टप्प्यामधल्या निवडणुकांसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. अकोल्यामधून प्रकाश आंबेडकर अर्ज भरत आहेत. दोन दृश्य आहेत नांदेड आणि अकोल्यामध्ये. अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची रॅली, रॅली करत वंचितचं एक प्रकारे शक्ती प्रदर्शन. तर नवनीत राणा यांची रॅली निघालेली आहे अमरावतीमधून. नवनीत राणा आपला उमेदवारी अर्ज भरतायत. नवनीत राणा यांच्यासाठी आज सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांची रॅली निघाली आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे या रॅलीमध्ये सहभागी झालेत. नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता त्या भाजपच्या तिकीटावर कमळावरच या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे नवनीत राणा यांच्या या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा. जात प्रमाणपत्र वैध असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. हायकोर्टाचा निर्णय या ठिकाणी रद्द ठरवण्यात आला. तर उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नवनीत राणांची या ठिकाणी सभा झाली. थेट आपण अमरावतीमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडे. स्वप्नील, नवनीत राणा उमेदवारी अर्ज भरत आहेत, त्याआधी त्यांची सभा आणि मोठी रॅली. स्वप्नील, अमरावतीमधून नवनीत राणा आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत. स्वतः देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या सोबत आहेत. मोठी रॅली त्या ठिकाणी निघालेली आहे. हायकोर्टानं ज्या पद्धतीनं त्याचप्रमाणपत्र जे अवैध ठरवलं त्याला जे असेल सुप्रीम कोर्टाने त्याचप्रमाणपत्र वैध ठरवलं मोठा दिवस जो असतो नवनीत राणांना मिळालेला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा जो असतो मार्ग मोकळा झाला आहे. दुसरीकडे आजच जे आहेत ते खासदार नवनीत राणा ज्याच्या नामांकन दाखल करत आहेत. आता जर आपण पाहिलं तर जाहीर सभा पार पडली आणि या सभेला जे आहे नक्कीच चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात त्याचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. विरोधकांना जे आहेत ते न्यायालयाने तपास दिल्याचं जे आहे ते रविशांनी म्हटलेलं आहे. आनंद वडसुरांनी जी आहे ती खासदार मंत्र्यांच्या त्याचप्रमाणपत्राची जी आहे ती याचिका दाखल केलेली होती. गेल्या अनेक महिने प्राप्त त्यावर सुनावण्या सुरू होत्या. परंतु निकाल जो आहे तो न्यायालयाने राखून दिलं. म्हणजे आज नामांकन दाखल करणं एक कमी लागेल. दुसरीकडे जर आपण पाहतो तिकडे जो आहे तो त्यांच्या बाजूने लागलेला तिकडे मोठं शक्यतो जे आहे ते अमरावतीमध्ये आता सध्या नवीकरणांचं सुरू आहे.
नक्कीच अमरावती नांदेड आणि अकोला या तीन ठिकाणची दृश्य आपण पाहतो. तिन्ही उमेदवार या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. अमरावतीमधून नवनीत राणा, नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर आणि अकोल्यामधून प्रकाश आंबेडकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांची रॅली निघाली आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांची रॅली निघाली आहे. नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये अमरावतीमधून प्रहारचे दिनेश भूप असतील. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, नवनीत राणा आज आपला उमेदवारी अर्ज भरतात. त्यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा नुकताच या संदर्भातला निर्णय आला, त्यामुळे नवनीत राणांना एक मोठा दिलासा. मोठ्या मताधिक्यानं नवनीत राणा या ठिकाणी विजयी होतील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे. तर नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. त्याआधी प्रताप पाटील चिखलीकर यांची देखील रॅली या ठिकाणी निघाली आहे. काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांच्यासोबत त्यांची लढत असेल. तर अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात भाजपचे अरुप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील असतील. अकोल्यामध्ये ही दृश्य पाहतो. प्रकाश आंबेडकर आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहेत. त्याआधी निघालेली त्यांची ही रॅली, वंचितचं मोठं शक्ती प्रदर्शन. तर अमरावतीमध्ये नवनीत राणा यांची रॅली, नवनीत राणांचं मोठं शक्ती प्रदर्शन, भाजपचं मोठं शक्ती प्रदर्शन. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी या ठिकाणी प्रचार सभा देखील झालेली आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले होते. या रॅलीतही ते उपस्थित आहेत. नवनीत राणा यांचा मोठा मताधिक्यानं विजय होणार असा विश्वास या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलेला आहे. नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये प्रहारचा देखील उमेदवार असणार आहे. तर नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर मोठ्या शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. तर अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांची रॅली. पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी आजचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. अमरावतीमधली नवनीत राणा यांची रॅली, तर नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांची रॅली, शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी उमेदवारांकडून आपले उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. Thank you.